या सरकार विरुद्धच्या जनभावना ज्या आहेत त्या जनभावनेचा सन्मान करायचा, कारण का जनभावना या सरकारच्या विरोधात आहे। हे जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता त्रस्त नाही, संतप्त आहे। आणि त्या संतप्त जनतेच्या भावना या प्रातिनिधिक स्वरूपात पायऱ्यांवर व्यक्त होतात। काय ट्रेंडिंग? सर, आज एनडीएची बैठक आहे, युतीची बैठक आहे, शरद पवार युतीची बैठकीला उपस्थित राहतात आणि अजित पवार एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहतात। इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार वेगळ्या बैठकीला उपस्थित राहत आहेत आणि अजित पवार वेगळ्या बैठकीला उपस्थित राहतात। हे बघा, पवार साहेबांनी आपली भूमिका कृतीत न दाखवली, ते बोलत नाहीत, त्यांना बोलण्यासारखं सगळं नसतं। त्यांनी कृतीत कालपासून तुम्ही सगळे म्हणत होतात शरद पवार बोलत नाहीत, शरद पवार बोलत नाहीत, हे नाही ते नाही। आज त्यांनी कृती केली, विरोधी पक्षांच्या बैठकीला गेले, तिथे चार तास त्या बैठकीत सामील होणार आहेत, नंतर कर्नाटकामधल्या सगळ्या विरोधी पक्षांना भेटणार आहेत, म्हणजे काँग्रेस इतर सगळ्यांना भेटणार आहेत। त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही तोंडाने बोलायची नसते, काही गोष्टी एवढ्या मोठ्या माणसाने बोलण्यापेक्षा कृतीत दाखवायच्या असतात। शरद पवार गट आणि पक्षावर दावा केला, स्वतंत्रत्वावर दावा करताय, संपूर्ण गोष्टीवर दावा करताय, सातत्य ओरिजिनल मनधरणी करण्याचा प्रयत्न काय सुरू आहे? द ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी पवार साहेबांची जयंत पाटलांची आहे, ह्याच्याबद्दल कुठलाही संकोच संशय असता कामा नये। आता ते मनधरणी का करतायत मला माहित नाही, गृहमंत्री अपात्र होण्याची भीती नाही मला माहित नाही। आम्ही जी कायदेशीर लढाई आहे ती लढणार आहोत, लढतो आहोत, त्यामुळे ते का येतात जातात ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, मला काय माहिती ते का येतात जातात, कारण का त्या बैठकांमध्ये मी नसतो। कोणे? आता माधव जानकर यांचा विषय मी चर्चेला घेणं हे काय संयुक्तिक नाही। काहीही संशय नाही, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। ज्या दिवशी हे बंड झालं त्या दिवशीच ते बोलले, काय बोलायचं ते? शरद पवारांसारख्या हिमालयाच्या उंचीच्या भीष्म पितामहाने तुमच्या समोर वारंवार येऊन आपली भूमिका सांगणं हे मला योग्य वाटत नाही। असं आहे की सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या मुलांवरती होणारी कारवाई ही अतिशय वेदनादायी आहे। भारतीय राज्यघटनेने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पोरं व्यक्त होत आहेत, आमच्या विरुद्धही व्यक्त होत आहेत, त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नसतं। फक्त आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहा। हे उगाच मीम म्हणून नागडे फोटो टाकायचे, उघडे फोटो टाकायचे, हे जे विकृत काम करतात तसलं काही काम करू नका, शब्दांचा मार द्या आणि ते आपल्या घटनेतल्या चौकटीत असू द्या, हे नागडे एवढे फोटो टाकू नका। मी कुठलाही पत्रिका बघत नाही, मी कोणाचाही हात बघत नाही आणि मला काही दैवी ज्ञान नाही, त्यामुळे मी ह्याच्यावर बोलू शकत नाही। मला कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर बोलायचं नसतं, त्याचं एक वैयक्तिक जीवन पण असतं। हाँ तो ठीक है ना, एनडीए दिल्ली में बैठ रही है, यूपी ये बेंगलोर में बैठ रही है, उसमें क्या है? देखो ऐसा है, हर चीज मुंह से नहीं बताई जाती है, कुछ चीजें कृति से बताई जाती है। आज कृति से उन्होंने बता दिया कि वो फिजिकली मेंटली और दिल से किसके साथ है, बस हो गया। कांग्रेस को विरोधी पक्ष का नेता मिलना चाहिए, संख्या उनके पास है, उसमें कोई
ये नहीं है, संशय नहीं है। असं आहे की शरद पवार हे लोकशाहीला मानणारे मोठे नेते आहेत। लोकशाहीचा एक संकेत आहे की संवाद राहिला पाहिजे, आणि त्या दृष्टीने घरात कोणी आल्यानंतर त्याला चहा देणे, पोहे देणे, तो जर बोलत असेल तर ते ऐकून घेणं ही मराठी माणसाची संस्कृती आहे। त्याच्यात काय मोठं आहे? ठीक आहे, होईल ना। आजचा दुसराच दिवस आहे। नाही नाही, मला काय त्याच्यात काय मला बोलायचं नाही। आज कृतीतनं शरद पवारांच्या साहेबांच्या मनात काय आहे हे त्यांनी दाखवून दिलंय, त्यामुळे तुमच्या मनातले संशय हे आता काय असणं काय असण्याचं कारण नाही। मी ज्योतिषी नाही, मी अंकगणित मला माहीत नाही, मी पत्रिका बघत नाही, आणि मला काही दैवी ज्ञान नाही, त्यामुळे उद्या काय होईल ते आज मी नाही सांगू शकत। बारसू रिफायनरी विरोधात आझाद मैदानात जे बसले आहेत त्यांना आमच्या सगळ्यांचं समर्थन आहे। बारसूंमध्ये जोर जबरदस्तीने येणारी रिफायनरी ही कोकणाला संपवणारी रिफायनरी आहे, तिथले मासेमारीला संपवणारी रिफायनरी आहे, आणि कोकणाचं सौंदर्य अबाधित राहिलं पाहिजे हे एक मराठी माणूस म्हणून मी बोलतो आहे। मला स्थानिक लोकांच्या भल्यासाठी मी बोलतो आहे।